नमस्कार, मला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ह्या कर्ज योजनेतून आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो, हा नेहमीचा प्रश्न असतो. लक्षात घ्या की आजचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यावरतीच आहे, पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन असे माहितीचे व्हिडिओ असतील, इन्फॉर्मेशन्स असतील, ते आपण देत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या चॅनलला माहिती मिळत असते. तर लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील महामंडळ ही कर्ज योजना ही हे ही जी कर्ज योजना आहे ही व्यवसायासाठी कर्ज योजना आहे. आता अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेतून तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करू शकता तर लक्षात घ्या, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोडक्शन असेल, किंवा ट्रेडिंग असेल, किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असेल, म्हणजे उत्पादन प्रक्रिया असेल, सेवा असेल, यामध्ये काय काय ज्या गोष्टी येतात, ह्यामध्ये काय काय जे व्यवसाय येतात ते आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या की त्या अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून समजा तुमचा शेतीपूरक व्यवसाय असेल. आता शेतीपूरक व्यवसाय कुठले गेले पाहिजेत तर लक्षात घ्या, शेतीपूरक व्यवसाय भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये गाई गोठा असेल, शेळीपालन असेल, त्याच्यानंतर तुम्हाला पोल्ट्री असेल, त्याच्यानंतर पॉली हाऊस असेल, नर्सरी असेल, किंवा लक्षात घ्या फिश फार्मिंग असेल, मत्स्यपालन असेल, मध्ये बायोफ्लॅग फिश फार्मिंग असेल किंवा अदर फिश फार्मिंग असेल. तर ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये ज्या शेतीपूरक रिलेटेड म्हणजे ॲग्री अलाइड रिलेटेड जे जे बिझनेस येतात ते बऱ्यापैकी आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही करू शकता. फक्त तो शेतीपूरक व्यवसाय पाहिजे. शेतीसाठी आपली डायरेक्ट कर्ज योजना ही नाही आहे. जे शेतीवरती अवलंबून जे व्यवसाय आहेत, मग फूड प्रोसेसिंग असेल, फूड प्रोसेसिंग युनिट असेल, ह्या युनिटसाठी किंवा ह्या व्यवसायासाठी तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण करू शकता. हे जरा शेतीपूरक व्यवसाय. त्याच्या लक्षात आहे की मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा प्रोडक्शन असेल, एकत समजा तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा प्रोडक्शन युनिट असेल, म्हणजे उत्पादन प्रक्रिया असेल, तर या उत्पादन प्रक्रियामध्ये जेवढे जेवढे व्यवसाय बसतात ते बऱ्यापैकी व्यवसाय आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही करू शकता आणि त्या व्यवसायासाठी बँकेतून कर्ज प्रकरण करू शकता आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर ट्रेडिंग असेल किंवा ट्रेडिंगसाठी कोणाला व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं असेल तर ट्रेडिंगमध्ये सुद्धा बरेच व्यवसाय आहेत. त्या ट्रेडिंग व्यवसायासाठी पण अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही कर्ज प्रकरण करू शकता. याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री असेल, म्हणजे सेवा. समजा एखादा तुम्हाला गाडी घ्यायची असेल, आता गाडी घेताना लक्षात घ्या, काळजी घ्यायची की कमर्शियल वाहन पाहिजे, कमर्शियल गाडी पाहिजे, कमर्शियल व्हेकल पाहिजे, म्हणजे आरटीओ पासिंग कमर्शियल, पिवळी नंबर प्लेट, येलो नंबर प्लेट जी गाडी तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जी घेता, तर अशामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बरेच व्यवसाय येतात, मग मार्केटमधले बरेचसे व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतात, ते बऱ्यापैकी सगळ्या व्यवसायाला तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतात, ते त्याला तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून लाभ घेऊ शकता आणि व्यवसाय उभा करू शकता. तर लक्षात घ्या की व्यवसायासाठी कुठल्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळी कर्ज योजना जी आहे ह्या योजनेमधून बऱ्यापैकी तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरण हे करू शकता आणि या महामंडळाचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेऊ शकता. आणि हे कर्ज प्रकरण करत असताना लक्षात घ्या की तुम्हाला व्यवस्थित अधिकृतरित्या जे प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा समन्वयक आहेत त्या जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल व्यवसायाच्या बाबतीत, कुठल्या व्यवसायाला बसणार नाही, कुठल्या व्यवसायाला बसत नाही आहे, कुठल्या वेळेला बसतं आहे, व्यवस्थित अधिकृतरित्या व्यवस्थित माहिती घेणे आणि आपल्या पोर्टलला वेबसाईटला जाऊन, म्हणजे आपले udyog.mahasvayam.gov.in ह्या पोर्टलवरचा सर्व माहिती आहे, ही माहिती व्यवस्थित वाचून व्यवस्थित बघूनच तुम्हाला महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण हे व्यवसायासाठी करायचं आहे. मग तुम्ही कुठल्याही बँकेतून कर्ज प्रकरण करा. आणि व्यवसायासाठी कर्ज प्रकरण महामंडळ योजनेतून कसं करायचं ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे, बरेच व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामधला लेटेस्ट जो व्हिडिओ आहे, जो नवीन व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही महामंडळ योजनेचा व्यवस्थित हे माहिती घेऊ शकता, काय बदल झाला आहे महामंडळ योजनेत ह्याची माहिती घेऊ शकता. नक्की तो व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कोणकोणते व्यवसाय केले पाहिजेत व्यवस्थित क्लिअर झाला असेल. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की बऱ्यापैकी सगळ्या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.